नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील जनतेला मुसळधार पावसात सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. स्वतःची काळजी घ्या, जीवित हानी होणार नाही यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवा. पूर परिस्थितीमध्ये कोणीही ओढे, नदी, तलाव यामध्ये जाऊ नये. पुलावरून पाणी वाहत असेल तर कोणीही नागरिक वाहन धारकाने त्यावर प्रवास करू नये, असंही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलंय. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून 28 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 90.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये 1,559.10 मिलीमीटर पाऊस झालाय. स्वप्नील शंकरराव कदम वयवर्ष 26 राहणार कोंडा ही व्यक्ती गणपूर येथे पुराच्या पाण्यामध्ये विद्युत खांबावर लटकून मागील 2 तासापासून अडकून होता. यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये NDRF टीमच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मागील 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सर्व दूर पाऊस झालाय. पाहुयात नांदेड जिल्हाधिकारी आणि जनतेला काय आवाहन केलंय. नमस्कार. आपण बघतोय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगानं सगळीकडे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महसूल विभाग, पोलीस विभाग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही जे निगडीत शासकीय विभाग आहेत सगळ्यांचे अधिकारी कर्मचारी हे वॉरफुटिंगवरती या आपत्ती व्यवस्थापनाच्या आणि मदत कार्याच्या कामामध्ये सद्यस्थितीमध्ये आपली आपली सेवा बजावत आहेत. मात्र असं असलं तरी माझं सर्व नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना एक आवाहन राहील की आपण स्वतःची काळजी घेणे आणि कुठलीही जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीनं स्वतःला सुरक्षित ठेवणे हे सर्वात जास्त महत्वाचं या क्षणी आहे. कुठेही धाडस करून पूल ज्या ठिकाणी असेल तिथे जर पाणी वाहत असेल तर त्याच्यावरनं प्रवास करणं, त्या ठिकाणी गाड्या टाकणं किंवा अनावश्यक बाहेर गर्दी करून एखादी घटना बघण्यासाठी जाणं हे प्रकार आपण प्रकर्षानं टाळायला हवेत. सकाळी अशाच पद्धतीचं एक धाडस करताना एक युवक वाहून गेलेला आहे आणि ती कधीही न भरून येणारी क्षती या कुटुंबासाठी आपल्या जिल्ह्यासाठी झालेली आहे. ही क्षती इतर कुणाच्याही कुटुंबात होऊ नये यासाठी प्रशासनाला सहकार्य आपण करावं या दृष्टीनं मी आज आपल्याला हे आवाहन करत आहे. त्यामुळे मी पुनरुच्चार करतो की कुठल्याही प्रकारे पाणी वाहत असलेल्या पुलावरनं गाड्या टाकणे किंवा गर्दी करून एखाद्या ठिकाणी एखादा धबधबा बघायला किंवा एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं बघायला जाऊ नये. अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. कुठल्याही ठिकाणी जर एखादी आपल्याला बाब निदर्शनास आली असं वाटतं की ज्या ठिकाणी प्रशासनाची मदत आवश्यक आहे तर आपण मी सांगतो त्या क्रमांकावरती संपर्क करू शकता. 024-62-23-50-77 पुन्हा एकदा सांगतो 024-62-23-50-77 हा आपला नांदेड जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाचा नंबर आहे. जो इमर्जन्सी 112 नंबर आहे त्यावर सुद्धा आपण माहिती दिली तर त्या अनुषंगानं पुढील मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू करता येईल. धन्यवाद. राजरत्न गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.